त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथील इमारत मोडकळीस आली आहे. तिची दुरुस्ती करावी या मागणीसाठी मागील 2 महिन्यांपूर्वी श्रमजीवी संघटनेनं आंदोलन पुकारलं होतं. त्यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिलं होतं. यावेळी 2 महिन्यात शाळेची दुरुस्ती केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र अजूनही शाळेची दुरुस्ती न करण्यात आल्यानं शाळेच्या इमारतीची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीनं पंचायत समिती कार्यालय त्र्यंबकेश्वर येथे शाळा भरवण्यात आली. दिलेलं आश्वासन न पाळल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी.